इन चैनल वरती नवीन असाल चैनल सब्सक्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे सर्व वीडियो तुम्हाला बघायला भेटतील। मार्केट मध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे, शिकण्यासाठी आपला यूट्यूब चैनल सब्सक्राइब करून ठेवा। मित्रांनो, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवाइजरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा, मगच गुंतवणूक करा। आता या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत, या व्हिडिओ मध्ये आपण एक असे इंडिकेटर बघणार आहोत जे तुम्हाला चांगला प्रॉफिट सुद्धा अर्न करून देऊ शकतं। पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवाइजरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा रिसर्च करा, अभ्यास करा, मगच गुंतवणूक करा। आणि दुसरी गोष्ट, स्टॉप लॉसचं पालन करा। तिसरी गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नका, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं। तर मित्रांनो, चला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। तर शिकण्यासाठी मित्रांनो काय करायला पाहिजे, आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, एक असा मित्रांनो इंडिकेटर जो आपल्याला चांगला प्रॉफिट सुद्धा कमावून देऊ शकतो। पण त्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यासाठी मित्रांनो आपल्याकडे पेशन्स असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे, टेक्निकल अनालिसिस करायला पाहिजे। तर काय करायचं आहे, ज्या स्टॉक मध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे त्या स्टॉकची वन डे टाइम फ्रेम सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्ही इकडे 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं हवं तशी तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, आपण एक स्टॉक घेतला, आजच्या दिवशी ज्या दिवशी व्हिडिओ शूट करत आहे त्या दिवशी मला लाईव्ह हा दाखवता आला नाही काही कारणामुळे, पण बिर्ला सॉफ्ट हा जो स्टॉक घेत आहे त्यावरती बघा मित्रांनो, हा स्टॉक आपल्याला कसा जबरदस्त प्रॉफिट मध्ये हा दिसून आला। आणि आपल्याला स्टॉप लॉस ज्यावेळेस घ्यायचा असतो त्यावेळेस मित्रांनो हा एकदम जबरदस्त आपल्याला बघू शकता, ही जी लाईन आहे, ही जी बघू शकता ही पट्टी, या पट्टी मधून हा स्टॉक कसा बाहेर पडला, एकदम जबरदस्त पळाला। तर मित्रांनो बघू शकता, एक पोझिशन असते, कन्सोलिडेटेड मार्केट असतं त्यावेळेस तुम्हाला जास्ती प्रॉफिट मिळत नसतो किंवा तुमचे स्टॉप लॉस हिट असतात। पण एक मोठा ब्रेकआउट स्टॉक मध्ये येत असतो त्यावेळेस तुम्ही एक लाईन जी आहे, आपण हे इंडिकेटर विषयी ज्या बोलत आहोत ती लाईन ज्यावेळेस आपण इकडनं मित्रांनो ड्रॉ करतो, आता आपल्याला बऱ्याच वेळा लाईन ड्रॉ करायच्या असतात अशा, पण काही वेळा आपल्या तिरक्या, आडव्या, उभ्या कशाही लाईन येत असतात तुम्हाला तर माहिती आहे। त्यावेळेस मित्रांनो बऱ्याच वेळा व्यवस्थित लाईन हे करताना आपल्याला बघू शकता तुम्ही, तर ज्यावेळेस ही पट्टी आपल्याला मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्या वरती गेल्यानंतर ट्रेड घ्यायचा असतो, याच्या गेल्यानंतर शॉर्ट सेलिंग करायचं असतं, इकडे बाईंगचा ट्रेड इंट्राडे मध्ये घ्यायचा असतो। तर मित्रांनो तुम्ही सुद्धा इंट्राडे करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता, किंवा स्विंग ट्रेड करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट सुद्धा करा। तर बघू शकता तुम्ही, आता ज्यावेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो त्यावेळेस मित्रांनो नेमकं टाइम कशी अचीव करायची, तर हे इंडिकेटर आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे। तर जायचं आपण इकडे इंडिकेटर्स वरती आणि तिथे जाऊन टाकायचं की ट्रेंड लाईन फी टू, ट्रेंड लाईन फी टू। आता इकडे बघा हे आलेलं आहे, मी ऑलरेडी ऍड करून ठेवलं होतं त्यामुळे हे इकडे आलंय। त्यानंतर तुम्हाला इकडे क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर हे ऍड होतं आणि नंतर क्लोज करायचं आहे। क्लोज केल्यानंतर अगदी करेक्ट अचीवमेंट इकडे बघू शकता, पूर्णपणे व्हिडिओ बघा, हे जे आहे ग्रीन लाईन इकडे दिसत आहे तुम्हाला, तर तुम्हाला एकदम जबरदस्त मित्रांनो, मी खालची दुसरी लाईन इकडनं ड्रॉ करून दाखवतो, सॉरी इकडनं बरोबर दुसरी लाईन याच्यावरती मी ड्रॉ करून दाखवतो। तर या लाईन मुळे तुम्हाला काय होईल मित्रांनो, करेक्ट ऍक्युरेट लाईन काढता येईल आणि ट्रेड करताना त्याचा फायदा काय होईल तुम्ही म्हणाल की याचा आपल्याला काय फायदा, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्ही ज्यावेळेस इकडनं ट्रेड घेत आहात तुम्हाला एक 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 कॅन्डल्स तयार झालेल्या दिसतील। अर्थातच जर तुम्ही इकडे तुमची इथपर्यंत कुठेही एंट्री बनली असती तर तुम्ही जबरदस्त प्रॉफिट मध्ये असता या स्टॉकच्या ट्रेड मध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा। एक्झॅक्टली हे इंडिकेटर हेच काम करतं, टाइम फ्रेम नुसार तुम्ही इकडे 1 मिनिटाच्या फ्रेम नुसार 10 मिनिटाच्या, 5 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या, अर्धा तासाच्या, 1 तासाच्या फ्रेम वरती तुम्ही चेक करू शकता, अनालिसिस करू शकता। त्यामुळे काय होईल, तुम्हाला ट्रेड घेण्यास एकदम जबरदस्त सपोर्ट मिळेल। व्हिडिओ लगेच स्किप करू नका, कारण महत्वपूर्ण गोष्ट या व्हिडिओमध्ये आत्ता खरी मी सांगत आहे। कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण एक्झॅक्टली इकडे एंट्री घेतल्यानंतर आपल्याला स्टॉप लॉस कुठे घ्यायचा हा माहिती नसतो। तर मित्रांनो हे टाइम फ्रेम आपल्याला नक्की सांगते की येस, तुम्हाला इकडे बाईंगचा ट्रेड याच्यावरती ज्यावेळेस तुमच्या इकडे इकडे याच्यामध्ये तेजी दिसल अप्पर साईडला त्यावेळेस तुम्हाला बाईंग कडे जायचं आहे।
ज्यावेळेस ही लाईन क्रॉस करेल हा स्टॉक, त्यावेळेस तुम्हाला शॉर्ट पोझिशन शॉर्ट सेलिंग करायचं आहे, इकडे सेलिंग करून टाकायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही शॉर्ट सेलिंग सुद्धा जर ही लाईन क्रॉस केली डाऊन साईडला तर शॉर्ट सेलिंग करून अर्न करू शकता, आणि वरती जर स्टॉक मध्ये तेजी आली तर बाय करून सेलिंग करू शकता. अर्थात मित्रांनो, आता स्टॉप कुठे, स्टॉप लॉसचं पालन कुठे करायला पाहिजे, तर स्टॉप लॉसचं पालन ज्यावेळेस मित्रांनो आपण जर एखाद्या याच्यामध्ये एंट्री घेतली या लेवलला असेल आणि स्टॉक अप्पर अप्पर साईडला जात आहे आणि प्रॉफिट बुक करायचं, हा निर्णय तुमच्या हातामध्ये असतो. पण अदरवाईज तुम्ही प्रॉफिट बुक नाही केलं किंवा स्टॉक इकडनंच कुठे तर बाहेर फिरला, तर तुम्हाला तर माहिती आहे आपली एंट्री इकडे आहे आणि स्टॉप लॉस सुद्धा आपल्याला ह्या रेषेच्या खाली जाण्या अगोदरच घ्यायचा आहे, त्यामुळे तुमचं नुकसान सुद्धा कमी होणार आहे. तर मित्रांनो, ही ट्रिक खूप जबरदस्त आहे, हे इंडिकेटर खूप काम करतं. मित्रांनो, असा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटला असेल की नाही माहिती, पण या व्हिडिओचं जर व्हॅल्यू तुम्हाला काहीतरी कळाले असेल किंवा तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळालं असेल तर एक लाईकचं बटन दाबायला विसरू नका, कारण आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही हवं त्या ब्रोकर कडे अकाउंट तुमचं ओपन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा, कोणाला तरी याचा फायदा नक्कीच होईल, तुमच्या मित्रांना कोणाला नातेवाईकांना सुद्धा काही हे करायचं असेल, शिकायचं असेल, अभ्यास करायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल आहे, त्यावरती सर्व प्रकारचे स्टॉक मार्केट असतील, व्यवसाय रिलेटेड असतील किंवा मोटिवेशनल व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, उशीर न करता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.